नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे जसं की मी एक काल व्हिडिओ बनवला होता सोडचिट्टीचा जो की किस्सा घडला होता मागच्या महिन्यामध्ये तो मी काल शेअर केला होता यूट्यूबवरती तुम्हा सर्वांना तर तो व्हिडिओ बघून पूजाने सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता की या गोष्टी घडल्या होत्या आणि ती सांगत सांगत ती रडली होती वाटतंय मी तो व्हिडिओ बघितला नाही मला ताईचा फोन आला तो व्हिडिओ बघून ताई दाजी मला खूप ओरडले बोलले म्हणजे ताई म्हटली <coughs> तुमचं जे काय जेवढं काय इंटरनल वगैरे आहे सोड चिठ्ठी पर्यंत जाण्याची काही गरजच नाहीये मागच्या वेळेस सा समजावून सांगितलं होतं मला आणि आता पण ताई दाजी खवळ आहे की हा व्हिडिओ यूट्यूबवरती टाकायला नव्हता पाहिजे तर तुला नाही पटत ना पूजेच किंवा पूजाकडून ॲक्टिंग होत नाही ना तर नको घेऊ बाहेरचे कलाकार घेऊन करायचे तर पूजाला पण समजावून सांगितलं ताईने मला पण सांगत होती म्हणली पूजेचा व्हिडिओ बघून मी रडली अक्षरशः असं सांगत होते दाजी पण ओरडले आणि कालपासून तो मी व्हिडिओ बनवल्यापासून पूजाचा चेहरा पण असा बारीक नर्वस होऊन बसलेला आहे म्हणजे बारीक झालेला ते मलाच म्हणजे अनकम्फर्टेबल कसं तरी मलाच कर, गिल्टी फील वाटायला लागले काहीतरी हां मग मी काल रात्री शॉपिंग वगैरे हो केली बघा तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी बघा गाडीतच आहे कपडे वगैरे बॅग कपडे हे दोन बॅग बूट शूज कॅमेरा किंमत इकडे एक लाईट आहे आणि सगळ्या गोष्टी घेऊन मी उद्या शूटिंगला चाललो आहे बाहेर आणि असं ठरवलं की आता पूजाला जास्त काय त्रास द्यायचा नाही आहे तिच्याकडून शूटिंग होत असेल तर करून घ्यायचं आणि नसेल होत तर नाही करून घ्यायचं कारण दाजी म्हणले तुझा जी संसार आहे दोन लेकरं घरदार आई वडील दोन्ही भांडी ही गोष्ट जी सांभाळते पूजा तीच तुझ्यासाठी खूप मोठी आहे असं नाही की तिला प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे हा ठीक आहे तुला येते तू शिकलेला आहे त्याच्यामुळे तुला काही समजून घेतोय आणि तुला असं वाटतं की तुला जसं येते तसंच समोरच्या माणसाला यायला पाहिजे असं वाटतं आणि ती नाही आल्या तुझी चिडचिड होते असं दाजी सांगत होतं पूजाला येत नाही तर आज नऊ उद्या शिकेल लग्न झाल्याच्या नंतर तिला आत्ता सुद्धा येत नव्हतं कॅमेरा पुढे यायची तर लांबच गोष्ट आत्ता स्वतःहून इतक्या गोष्टी करते अजून काही दिवसाने काही वर्षाने आता जेवढी साथ देते त्यापेक्षा डबल देईल जिथं माझी प्रगती आज उद्या व्हायची हो त्याला थोडासा वेळ जाईल पण होईल शेवटी बायको आहे ती काय कुठं जाणार नाही तू शिकून घे आणि तू तिला सांभाळून घे असं दाजी सांगत होतं मग मी विचार केला की ठीक आहे भांडण <coughs> करण्यात किंवा रोसून बसण्यात काय अर्थ नाही आहे आता पूजा रोसून बसली तर ठीक आहे प्रत्येक वेळी मीच जातो मानवायला या बरची पण मला तेच करायचं आहे जाणार बोलणार आहे तिला भाऊ काय होते आणि उद्या मी शूटिंगला जातो आहे आता कुठं जातो आहे काय जातोय ते सगळं मी पुढच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट शूटिंगचा ब्लॉगच बनवेल मी त्याच्यासाठी मी शॉपिंग पण केली रात्री बघू आता जाऊन पूजाला बोलू की नको असं आहे म्हणजे माझ्या मनामध्ये मा जाऊ बोलू का नको पण परत परत कधी कधी असं वाटतं की जो माणसाचा जो इगो असतो माझा गड्यांचा नवऱ्यांचा इगो जो असतो तो कुठंतरी मग हट होतो इगो हट होतो पण ती जी व्हिडिओ मध्ये पूजा जी रडली ना तर त्याच्यामुळं म्हणजे वातावरणच वेगळं झालं घरचं इथलंही तायदाजीने पण सांगितलं आणि आई पण ओरडायला लागली नसलेत तर कशाला काढून घेतो त्याच्याकडनं तुला जेवढं येते तेवढं कर असं सा, तसं आम्ही आहे आय म्हणते मी आहे मला घ्यायचा वगैरे व्हिडिओमध्ये आणि तसं तर मी आईला शूटिंगमध्ये वगैरे तर घेतच असतो या पण मला एक कुठंतरी वाटत होतं की भोजने पण मला जास्तीत जास्त साथ द्यायला पाहिजे पण तसं काय झालं नाही ठीक आहे असो फक्त आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहायचा देणारा ॲटोमॅटिक काय द्यायचं ते देतो फक्त प्रयत्न करत राहणे बस मी आता हे नाही बनवणार ब्लॉग नाही बनवणार की पूजेने असंच केलं तसंच केलं जे काय माझं काम आहे मेन कॉमेडीचे व्हिडिओ बनवणे ते व्हिडिओ बनवणार आणि मी फक्त तुमच्यासाठी हा एक चॅनल ओपन केलेला आहे त्याच्यावरती फक्त आणि फक्त कॉमेडीचेच व्हिडिओ येतील आणि त्याच्यावरती नवीन व्हिडिओ पण मी एक टाकला आहे नवरी मिळे नवऱ्याला हो त्याच्यामध्ये पण पूजाच आहे पण तो त्या व्हिडिओचं शूटिंग मी मागच्या आठ दहा दिवसापूर्वी केलं होतं आणि ते मी आता व्हिडिओमध्ये टाकतो आहे पूजा बाहेर आली पिवडिओ मी तुम्हाला दाखवतो का कड चालली बसायला कसा उतर केलाय तिथंच येऊन जाऊन बसती मलाच कस तरी वाटायला लागला तो व्हिडिओ बुक म्हणजे मी काही जास्त पूर्ण बघितलं नाही मला काय सांगत होते तुम्हाला काय वाटतं की मी स्वतःहून तिला जाऊन समजूत काढायला पाहिजेत किंवा सांगायला पाहिजेत किंवा माझं चुकलं म्हणून सॉरी म्हणायला पाहिजेत का नक्की काय करायला पाहिजेत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा म्हणजे पुन्हा पहिल्यासारख्या आमच्या रील्स येतील व्हिडिओ पण येतील कॉमेडीचे पण असतील आणि ब्लॉगचे पण असतील रील्सला शो रील्सला मी काय ते आपला इंस्टाग्रामला जवळजवळ चार पाच दिवस झाला व्हिडिओज टाकला नाही तो सावळ्या कुंभाराचा जो केला ना त्याच्यानंतर जर समोर करणारा व्यक्ती किंवा समोरचा कलाकारच साथ देत नसेल तर इकडला बाजूचा कलाकार किती पण मोठा आणि परफेक्ट आणि चांगला असू द्या मोड येत नाही माझ्या अवस्था माझी मलाच माहिती आहे त्यामुळं इतरांना सांगून जास्त काय उपयोग नाहीये ती समजायला पाहिजे बायकोनी आणि तिला समजून तरी किती समजावं तिला येतच नाही तर काय ठीक आहे असो मी आ... काय बोला माझी मला समजा नाही कृष्णा पूजा बाहेर बसली आता पाले आणि पिवडीला घेऊन गेले ठीक आहे असो मी जातोय उद्या शूटिंगला टीम घेऊन आणि हिंदीचं जे शूटिंग आहे त्याच्या काही रील्स शॉर्ट्स व्हिडिओ ह्या गोष्टी बनवायच्यात मला आणि बघू डोकं हँग आहे मला काही सुच नाही बोलायला त्यामुळं ठीक आहे बाय